पन्हाळ्यात बाहेर पडताना महाराजांच्या समवेत होते. स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक, रायाजी बांदर, फुलाजी प्रभू, बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह निवडक 600 मावळे. विशाळ गड जवळ करायचा होता. वाटेत होती खोडखिंड, ती पार करून पुढे विशाळ गड गाठायचा होता. पन्हाळगड ते खोडखिंड अंतर होत 48 किलोमीटर, तर खोडखिंडी पासून विशाळगड होता 10 ते 12 किलोमीटर अंतरावर. शिवा काशींना मारल्यानंतर महाराजांच्या मागोमाग आला आपलं सैन्य घेऊन तो सिद्धी मसूद, सिद्धी जोहरचा जावई. आणि ही खबर महाराजांना लागली, 300 सैनिकासह महाराजांनी विशाळगड जवळ करावा आणि आपण खिंडीतच थांबून गणिमाना रोखून धरू असा निर्धार बाजीप्रभू आणि बांदलांनी केला. बाजीप्रभू आणि बांदल सैन्याला तिथं घोडखिंडीत सोडून विशाळगडाकडे निघण्यासाठी राजे तयार होत नव्हते. नाही बाजी, आम्ही तुम्हाला फुलाजींना रायजींना आमच्या तमाम भावंडांना इथं सोडून जाणार नाही. काळजी नका करू राजे. नाही बाजी. राजे, माझ्या डोळ्या देखत मी तुमचं बरं वाईट झालेलं बघू शकणार नाही. राजे, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. पण बाजी झाली जल्दी करा राजा, गणित दिसायला लागले. जा राजे, जा राजे, विनंती करतोय, जा. आपल्या जीवा भावाच्या सवंगड्याला सोडून जाण्याची राजांची इच्छाच नव्हती. पुढे महाराजे, विशाळगडावर पोहोचल्यावरती तोफांचे 5 बार घ्या. तोपर्यंत या खोडखिंडीत अडकून ठेवतो गणिम. काय ते ठरलं आणि राजे निघाले. रात्री 9 वाजता पन्हाळ्यावरनं सगळे निघाले. रात्रभरचा प्रवास करून दमलेले थकलेले, मात्र घोडखिंडीमध्ये गणिमाला रोखायचं. गणिमाशी 2 हात करण्याचं स्फुल्लिंग बाजीप्रभूंनी भरलं. आज तुमचं युद्ध आहे काळ बनू पाहणाऱ्या वेळेशी. तुमचं युद्ध आहे अफाट संख्येचा गणिम पाहून मनात वाटणाऱ्या भीतीशी. तुम्हाला वाटेल आज कसे जिंकणार होत आपण, तेव्हा फक्त राजांना आठवा. या दरडीच्या छाताडावर पाय रोवून उभे राहा आणि लढा. घामाच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या बिंदू पर्यंत लढा. मी तुम्हाला वचन देतो, आज जर राजांना वाचवलं तर या घोडखिंडीच्या दगडा दगडावरती तुमची नाव कायमची कोरली जातील आणि तुम्हाला तुमचा हक्क हक्काने मागता येईल. त्या हक्काचं नाव आहे स्वराज्य. बोला. मागे आपले सहकारी आणि सगळ्यात पुढे बाजीप्रभू देशपांडे. अकेले खड़े हो? अच्छा, वरना की बना देंगे. जलगर हो. बांदल शत्रु सैन्याला भिडले. आपली सेना अवघी 300 जणांची, तर शत्रू अमाप. राजे विशाळगडाकडे निघालेले. तिकडे जसवंतराव पालवणीकर व सूर्यराव सुर्वे आडवे आले. राजांनी त्यांचं पारिपत्य केलं आणि दुपारी 2 च्या सुमारास राजे विशाळगडावर पोहोचले. दरम्यान इकडे बाजीप्रभूंना गोळी लागलेली, मात्र इशारा ठरलेली होती. 5 तोफा धडाडणार होत्या. जोपर्यंत राजे पोहोचत नाहीत, इशारत होत नाहीत, तोपर्यंत प्राण सोडणार ते बाजी कसले. गोळी लागलेली असतानाही बाजी पुढे सरसावले. बाजी द्वेषाने लढत होते, रक्त बंबाळ झालेले होते, अंगावर जखमाच जखमा झालेल्या होत्या. तरीही दोन्ही हातात शमशेर घेऊन बाजी अव्याहतपणे लढत होते. रायाजी फुलाजी बरेचसे मावळे आपण गमावले होते,
शत्रूला एक एक करून कापून काढत होते. बाजूला बाजूला प्रचंड स्वामी निष्ठा ही झुंज थांबत नव्हती. आणि एकदाच्या तोफा धडाडल्या. या वीर योद्ध्याचं शौर्य पाहून आज आसमंत ही आसव ढाळत होती. महाराजांना अखेरचा मुजरा करत बाजी प्रभूंनी आपला देह ठेवला.